बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे वटपौर्णिमेचा सण स्त्रियांकडून साजरा करण्यात आलाय. वड हा अनेक वर्षे आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसाचे व्रत करायच्या, मात्र आत्ता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाची पूजा करण्यात येते. वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या 7 जन्मांसाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बऱ्याच काळापासूनच रूढ आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा यंदा 24 जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्य साधारण महत्व आहे. वड हा अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. म्हणून लोणवाडी गावात मोठ्या उत्साहाने पौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करून हा वटपौर्णिमा दिवस साजरा केलाय. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन. Never miss an update.